राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. कन्याकुमारीपासून सुरू झालेली ही यात्रा लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार असून राज्यातील काँग्रेसचे काही नेते हे भारत जोडो यात्रेत सहभागी झालेत. माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊतही या भारत जोडो यात्रेत सहभागी झालेत. दरम्यान भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेते नितीन राऊत हे जखमी झाल्याची माहिती आता समोर येते. त्यांच्या मुलीनं याबद्दलची माहिती दिली आहे. राऊत यांची कन्या दीक्षा राऊत यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान माझे वडील नितीन राऊत बेशुद्ध झाले. त्यांना डोक्याला छोटी जखम झालीय. ते लवकरच बरे होतील आणि लोक चळवळ महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर त्यात सहभागी होतील अशी आशा आहे असं दीक्षा राऊत यांनी म्हटलंय. दरम्यान झालं असं की भारत जोडो यात्रा हैदराबादेत दाखल झाली. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली. यात्रेत चालताना झालेल्या धावपळीत नितीन राऊत हे खाली पडले आणि बेशुद्ध झाले. खाली पडल्यामुळे त्यांच्या डोक्यावर मार लागला, त्यामुळे डोळा काळा पडला, तर पायालाही मुका मार लागल्याची माहिती आहे. दरम्यान नितीन राऊत यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या चांगली असून काँग्रेसचे महाराष्ट्रातील राज्यसभेचे खासदार इम्रान प्रतापगढी यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.